नमस्कार, शालिनी प्लस सुपर फास्ट मध्ये मी सुनील आपलं स्वागत करतो. देश विदेश मनोरंजन आणि क्रीडा विश्वातील बातम्यांचा आढावा घेऊयात सुपर फास्ट. तेलंगणच्या जगतियालमध्ये झालेल्या भीषण अपघातात 45 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्य परिवहन मंडळाची बस दरीत कोसळल्याने हा अपघात झाला आहे. या अपघातात अनेक लोक जखमी झाल्याचं समजतंय. बसचा ब्रेक फेल झाल्याने हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होतोय. पुणे महापालिकेतील 7 नगरसेवकांचे पद रद्द करण्याचा प्रस्ताव महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी राज्य शासनाला पाठवला आहे. मुदतीमध्ये जात वैधता प्रमाणपत्र सादर न करणाऱ्या सदस्यांवरती राज्यभर कारवाई करण्यात आली आहे. त्याच अनुषंगाने पुणे महापालिकेच्या 7 नगरसेवकांचे पद रद्द करण्याचा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. आज पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये वाढ झालेली पाहायला मिळाली. मुंबईमध्ये पेट्रोल 14 पैशांनी तर डिझेल 15 पैशांनी महागले. पेट्रोलचे दर 88.26 रुपये प्रतिलिटर तर डिझेलचे दर 77.47 रुपये प्रतिलिटरने झाले आहेत. मराठा आरक्षणाचा अंतिम अहवाल 15 नोव्हेंबरपर्यंत देण्याचे निर्देश हायकोर्टाने दिले आहेत. मराठा आरक्षणाबाबत विनोद पाटील यांनी हायकोर्टात याचिका दाखल करून आयोगाला कालमर्यादा निश्चित करून देण्याची मागणी केली होती. आरक्षणाबाबत सरकार चाल दखल करत असल्याचं म्हणत कोर्टाने सरकारला फटकारलंय. अंधेरी पूर्व येथील मधु इंडस्ट्रीयल इस्टेटला सकाळी आग लागली. आगीवरती नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या 15 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. ही आग कशामुळे लागली हे मात्र अजून समजलेलं नाही. 7 मजली असलेल्या या इमारतीच्या 2 मजल्यावरती आग लागली. इंधन दरवाढीचा परिणाम हळूहळू जीवनावश्यक वस्तूंवरती होऊ लागलाय. इंधनाच्या वाढत्या किमतीमुळे भाज्यांचे भाव वाढले आहेत. इंधन दरवाढीमुळे भाजीपाला 10 ते 15 रुपयांनी महागला आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतीवरती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भाष्य केलं आहे. भविष्यात पेट्रोल 55 तर डिझेल 50 रुपये प्रतिलिटर दराने मिळेल असा दावा नितीन गडकरी यांनी केलाय. बँक अधिकारी सिद्धार्थ संघवी यांच्या हत्येप्रकरणी नवीन माहिती समोर येत आहे. चोरीच्या उद्देशाने संघवी यांना आरोपी सरफराजने चाकूचा धाक दाखवला. करमाळा तालुक्यातील ग्रामपंचायत कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी 11 महिन्यांच्या पगारासाठी आणि आपल्या विविध मागण्यांसाठी करमाळा पंचायत समितीसमोर धरणे आंदोलन केलं आहे. जगातील दहशतवाद्यांशी लढण्यासाठी पुण्यात भारतीय लष्कर, सदर्न कमांड आणि म्यानमार, भूतान, श्रीलंका, बांगलादेश, थायलंड, नेपाळ या देशातील सैन्य दलांनी एकत्रित लष्करी सराव सुरू केलाय. औंधच्या लष्करी तळावरती हा सराव 16 सप्टेंबरपर्यंत चालणार आहे. औरंगाबादच्या मुकुंदवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत राहणाऱ्या 2 भावंडांचा रेल्वे खाली आल्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगरच्या वारंग टाकळी येथील मारुती आंबेपवाड या तरुण शेतकऱ्याचा मृतदेह नदीपात्रातील बंधाऱ्यामध्ये आढळून आला. याबाबत नातेवाईकांनी त्याचा खून झाल्याचा संशय व्यक्त करत पोलिसात तक्रार दिली. साताऱ्यात खासदार उदयनराजे भोसले यांनी पोलिसांना आव्हान देत डॉल्बी तर वाजणारच असं म्हटलंय, तर दुसरीकडे डॉल्बी वाजवणाऱ्यावरती कारवाई करणार असल्याचं विश्वास नांगरे पाटील यांनी म्हटलंय. वर्ध्यातील हिंगणघाट पोलिसांनी आंतरराज्यीय चोरट्यांच्या टोळीला गजाआड केलंय. या चोरट्यांना पोलिसांनी भोपाळ येथून ताब्यात घेतलंय. सनातन संस्थेवरती बंदी घालावी या मागणीसाठी लातूर तहसीलदारांना निवेदन देण्यात आलं. लातूरच्या मुस्लिम सेवा संघाच्या वतीने हे निवेदन देण्यात आलं. दरम्यान सनातन या वृत्तपत्रावर देखील तात्काळ बंदी घालावी अशी मागणी आंदोलकांनी केली आहे. लातूर आणि उस्मानाबाद सीमेवरती किल्लारी नजीक एका अनोळखी 3 वर्षीय मुलीचा मृतदेह आढळला आहे. या मुलीवरती अत्याचार करून तिची हत्या करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. धारगरवाडी ग्रामपंचायतीला संतप्त महिलांनी टाळं ठोकलं. गेल्या 15 दिवसापासून पिण्याचे पाणी येत नसल्याने संतप्त महिलांनी ग्रामपंचायत कार्यालयावरती मोर्चा काढला. झी युवा आपल्या लाडक्या रसिक प्रेक्षकांसाठी सूर राहू दे ही नवी मालिका लवकरच घेऊन येणार आहे. ही मालिका ऑक्टोबर महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला येते आहे. मोटोरोलाने भारतामध्ये मोटो जी 6 प्लस हा नवा स्मार्टफोन लॉन्च केला आहे. या फोनची किंमत 22,499 रुपये ठेवण्यात आली आहे. इंग्लंड दौऱ्यावर कर्णधार विराट कोहलीने एकट्याने फलंदाजीची सर्व जबाबदारी स्वीकारत अनेक विक्रम मोडले. मात्र 5व्या आणि अखेरच्या कसोटीत 0 वरती बाद झाल्याने त्याला फलंदाज राहुल द्रविड यांचा विक्रम मोडता आला नाही. तुर्तास शालिनी प्लस सुपरफास्टमध्ये वेळ झाली. इथे सामन्याची ताज्या अपडेट आणि घडामोडींसाठी पात्र शालिनी प्लस प्रतिबिंब वास्तवतेचं. नमस्कार.